महाराष्ट्र दिन आलाय, सर्वांनाच महाराष्ट्राबद्दल अभिमान वाटायला लागेल. एका दिवसासाठी सर्वजण स्टेटस ठेवतील, स्टोरी लावतील, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतील, गरजा महाराष्ट्र माझा, मला माझ्या महाराष्ट्रावर खूप जास्त अभिमान आहे, हे सर्व स्टेटस आपल्याला बघायला भेटतीलच. पण खरंच आपल्या आपल्या महाराष्ट्रावर अभिमान आहे का? आपण तो अभिमान कुठपर्यंत घेऊन जातो या सर्व गोष्टींचा एक प्रश्न पडतो. आणि याच विषयावर आज मी बोलणार आहे. अशाच विषयांवर मी आपल्या मराठी भाषेत नेहमीच बोलत असतो, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खरं तर महाराष्ट्राची थोरवी तुमच्यापर्यंत पोहोचवावी या उद्देशाने मी हा व्हिडिओ करत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लोकांपर्यंत नक्की व्हिडिओ पोहोचवा. जय शिवराय. मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी झाली मग त्या दिवसापासून 1 मेला आपण प्रत्येक वर्षी महाराष्ट्र दिन अगदी गौरवाने अगदी अभिमानाने साजरा करतो. तरी देखील अनेकांना असं वाटत असतं की या महाराष्ट्राने या देशाला नेमकं दिलं काय. तर ऐका, कला, क्रीडा, वाणिज्य, विज्ञान, साहित्य या सर्व क्षेत्रांमधील दिग्गज या महाराष्ट्राने घडवले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. क्रीडा क्षेत्रातील क्रिकेट या खेळाचा देव ज्यांना मानलं जातं ते सचिन तेंडुलकर हे मराठीच होते. ज्यांना गाणं कुकेळ म्हटलं जातं ते लता मंगेशकर मराठीच होते. अहो, ज्यांच्या संविधानावर हा संपूर्ण देश चालतो ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील मराठीच होते. ज्यांनी स्त्रींना शिक्षण मिळवण्याचा हक्क मिळवून दिला ते ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे देखील मराठीच होते. ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं ते लोकमान्य टिळक हे देखील मराठीच होते. अहो, ज्यांच्यामुळे ही सिनेसृष्टी चालते, बॉलिवूड म्हणा, टॉलिवूड म्हणा किंवा काहीही म्हणा, या सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे देखील मराठीच होते. आणि सर्वात मोठं नाव ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं, या देशाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज हे देखील मराठीच होते, या महाराष्ट्रातलेच होते. आणि ज्या ज्यावेळी भारतभूमीला गरज भासली त्या त्यावेळी आपला महाराष्ट्र अगदी अग्रेसर पद्धतीने पुढे उभा राहिला आहे. ज्या ज्यावेळी हिमालयाला गरज भासली त्या त्यावेळी आपला सह्याद्री छाती ठोकून पुढे उभा होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारगिलचं युद्ध झालं, कारगिलचं युद्ध आपण जिंकलं, पण त्या कारगिलच्या युद्धात सर्वात जास्त शहीद झालेले जवान हे महाराष्ट्रातलेच होते. मुंबईमधील ताज अटॅकचं देखील तसंच, अगदी मराठी माणसांनाच नव्हे तर परप्रांतीय लोकांना, अगदी फॉरेनर्सला वाचवण्यासाठी सर्वात जास्त शहीद झालेले पोलीस होते ते म्हणजे महाराष्ट्र पोलीसच. शौर्याच्या युद्धाच्या गोष्टी अनेक झाल्या, पण अर्थव्यवस्था, ज्या ज्यावेळी देशाची अर्थव्यवस्था वर जाते त्यामुळे सर्वात मोठा वाटा असतो तो आपल्या महाराष्ट्राचा. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ज्याच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खरंच खूप जास्त सुधारली, ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्या देशाला दिलं ते आपल्या महाराष्ट्रानेच दिलं. या देशासाठी या महाराष्ट्राने काय काय केलं आहे फक्त एका व्हिडिओमध्ये सांगणं खरंच खूप जास्त अवघड आहे. आणि म्हणूनच तर म्हणतात, देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्रातील गडकिल्ले, महाराष्ट्रातील मंदिरे, नद्या, लेण्या, पर्यटन स्थळ या सगळ्या गोष्टींकडे देखील आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बघणं आता गरजेचं झालेलं आहे. मान्य तुम्ही अभिमानाने सांगता की प्रेमाची निशाणी आमच्या भारतात आहे, प्रेमाची निशाणी ताजमहल आपल्या भारतात आहे, पण तितक्याच अभिमानाने तुम्ही हे देखील सांगितलं पाहिजे की शौर्याचं प्रतीक असलेले आपले गडकिल्ले या महाराष्ट्रात आहेत, बलिदानाचे प्रतीक असलेले, त्यागाचे प्रतीक असलेले ते गडकिल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत, स्वराज्याचं प्रतीक असलेले गडकिल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत, या सर्व गोष्टींचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. अजून वेगळ्या गोष्टींकडे जर गेलं तर बिहारचे बिहारी, साऊथचे अन्न आपल्याकडे असतात, गुजरातचे गुज्जू, राजस्थानचे मारवाडी आपल्याकडे असतात, हे सर्व पाहुणे म्हणून आपल्याकडे येतात त्यांच्या पोटपाण्यासाठी, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी. ही गोष्ट आपण सर्वात प्रथम लक्षात घेतली पाहिजे की ते पाहुणे म्हणून आपल्या महाराष्ट्रात आलेले आहेत. त्यांच्यासोबत राहून राहून किंवा त्यांच्यासाठी आपण आपल्या भाषेला फक्त दुय्यम स्थान देतोय का याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. अहो, ते आपल्या महाराष्ट्रात आलेले आहेत, त्यांना आपण आपली संस्कृती शिकवू ना, त्यांना आपण आपली मराठी भाषा शिकवू, त्यांना भाग पडू ते मराठी भाषा शिकण्यासाठी, ते शिकतील, कारण की त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. मी असं म्हणत नाही की कोणत्याही परप्रांतीयाला आपण द्वेष दिला पाहिजे. विविधता ही आपल्या देशाची ओळख आहे आणि त्याचा मला गर्व आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्याच भाषेला, आपण आपल्याच मातृभाषेला कुठेतरी दुय्यम स्थान दिलं पाहिजे. आपण आपल्या मराठी भाषेचा, या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा बाळगलाच पाहिजे, कारण की ज्याच्याकडे स्वाभिमान असतो तो प्रगतीपथावर जातो, जो स्वाभिमानी असतो त्याला प्रगतीपथापासून कोणीच लांब करू शकत नाही हे तुम्हाला मला सर्वांनाच माहिती आहे. याचा अर्थ असाच की आपण आपल्या मराठी भाषेवर, आपल्या महाराष्ट्रावर स्वाभिमान दाखवला पाहिजे. आपण पुढे जाऊ, आपला महाराष्ट्र पुढे जाईल, आणि जर महाराष्ट्र पुढे गेला तर आपोआपच आपला देश देखील पुढे जाईल याची जाणीव आपल्याला असली पाहिजे असं मला वाटतं. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने एक कौतुकास्पद निर्णय घेतला, महाराष्ट्रातील दुकानांमधल्या पाट्या ह्या आता फक्त मराठीमध्येच असतील. पण आता वेळ आली आहे, फक्त पाट्याच नाही तर त्या दुकानामध्ये बसणारा मालक देखील हा मराठीच असला पाहिजे. मराठी तरुणांनी थोडासा वेगळा विचार केला पाहिजे, व्यवसायाकडे आपला कल वळवला पाहिजे असं मला वाटतं. मराठी तरुण बेरोजगार का होत आहे त्याच्या मागचं महत्वाचं कारण हेच की ते नोकरी मागेच पळत आहेत, त्यांनी व्यवसायाकडे वळलं पाहिजे, काही नवीन गोष्टी शिकण्यात आल्या पाहिजेत, नवीन नवीन कलांमध्ये, नवीन नवीन क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं करिअर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. जर मराठी तरुण व्यवसायामध्ये जाईल तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वरती जाईल, आणि मी मगाशी देखील म्हणलं तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वरती गेली तर आपोआपच देशाची देखील अर्थव्यवस्था नक्कीच वरती जाईल. महाराष्ट्रामध्ये आपण शिक्षणाला महत्व देतो याचा आपल्याला अभिमान देखील आहे, पण शिक्षणासोबतच आपण कला, क्रीडा, व्यवसाय या सर्व गोष्टींना देखील तितकंच महत्व देणं गरजेचं आहे, कारण की येणारी पिढी फक्त इंजिनियर डॉक्टर न होता तर खेळाडू होतील, मोठे मोठे सायंटिस्ट होतील किंवा मोठे मोठे कलाकार या महाराष्ट्रातून अजून घडून दिले असं आपल्याला दिसायला भेटेल.
परप्रांतीय आपल्या जीवन राहतात ते त्यांची भाषा जपतात ते त्यांची संस्कृती जपतात त्यात त्यांची चूक नाहीये. आपली चूक आहे की आपण आपली संस्कृती त्यांना शिकवू शकत नाही. जर तुम्ही कधी साऊथ मध्ये गेला तर तिकडे जाऊन तुम्हाला समजून येईल की ते फक्त तिकडचीच भाषा बोलू शकतात. एक तर त्यांच्या भाषेत बोला किंवा संपूर्णपणे इंग्रजीमध्ये बोला. त्यामुळे त्यांची संस्कृती इतकी जपली गेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता वेळ आली आहे आपण आपली संस्कृती आपली भाषा जपण्याचा, आपल्या तरुणांना नवीन नवीन संधी निर्माण करण्याचा. तरुणांना मी एकच विनंती करतो की नवीन नवीन गोष्टींकडे थोडासा कल द्या. इतकंच बोलायचं होतं, महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हाला महाराष्ट्राची थोरवी समजावी, माझ्या मनातली खंत तुमच्यापर्यंत पोहोचवावी अशी माझी इच्छा होती. आणि ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो का, माझं मत तुम्हाला पटलं का, किंवा माझे विचार तुम्हाला आवडले का नाही आवडले, या सर्व गोष्टी मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. धन्यवाद.